पंकजा मुंडे हाक्यांच्या भेटीला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. आताची ही थेट दृश्य आपण पाहतोय वडीगोद्री इथन, ही थेट दृश्य पंकजा मुंडे हाक्यांच्या भेटीला पोहोचल्या. ओबीसींच्या मागण्यांसाठी लक्ष्मण हाके आंदोलन करतात. आजच्या आमरण उपोषणाचा त्यांचा पाचवा दिवस आहे आणि त्यांचीच भेट घेण्यासाठी पंकजा मुंडे तिथं दाखल झाले. जालना बीड परिसरातही मोठ्या संख्येनं वडीगोद्रीत कार्यकर्ते जमू लागलेत. त्यातच आता पंकजा मुंडे तिथं रवाना झाल्यात. पंकजा मुंडे लक्ष्मण हाकेंशी संवाद साधतायत, त्यांच्याकडनं जाणून घेत आहेत. पंकजा मुंडे तिथं पोहोचले. लक्ष्मण हाके आणि वाघमारांचं उपोषण सुरू आहे. गेल्या 5 दिवसांपासून त्यांचं आमरण उपोषण सुरू आहे. आजचा उपोषणाचा 5वा दिवस सुरू आहे आणि आता धनंजय मुंडे देखील तिथं पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुंडे बंधू भगिनी तिथं पोहोचलेत. लक्ष्मण हाके आणि वाघमार यांची ते भेट घेत आहेत. ही थेट दृश्य आपण बघतोय वडीगोद्रीत. अधिक माहिती जाणून घेऊ. आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे सध्या आपल्या संपर्कात आहेत. अक्षय, धनंजय मुंडे पंकजा मुंडे दोघेही दाखल झालेत, काय अधिक तपशील? खरं तर आपण पाहिलं तर आज लक्ष्मण हाके यांच्या आमरण उपोषणाचा 5वा दिवस आहे. काल त्यांची तब्येत खालवलेली होती आणि त्यांनी पाण्याचा त्याग देखील केला. त्यामुळे आज सरकारच्या शिष्टमंडळानं सकाळी त्यांची भेट घेतलेली आहे आणि सकारात्मक चर्चा होत उद्या जी आहे ते हाकेंचं जे शिष्टमंडळ आहे ते सरकारशी चर्चा करण्यादरम्यान आपण जर पाहिलं तर आता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे हाकेंच्या भेटीसाठी अंतरावली सर्कलमध्ये दाखल झाले आणि वडीगोद्रीमध्ये दाखल झाले आहेत आणि त्यांची चर्चा आता सध्या सुरू आहे. काय नेमकी चर्चा सुरू आहे, काही तपशील समजू शकलाय? खरं तर लक्ष्मण हाके यांनी काल